जय भवानी, जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, अशा घोषणा, ढोल ताशांचा गजर, हातामध्ये भगवे झेंडे घेऊन तरुणाईची मोटारसायकल रॅली, चौकाचौकांमध्ये चालू असणारे शिवाजी महाराजांचे पोवाडे, अशा उत्साहपूर्ण वातावरणात बुधवारी शहरात शिवजयंती साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती बुधवारी नगर शहरात उत्साहात साजरी करण्यात आली आहे. विविध संस्था, संघटना, शाळा, कॉलेजच्या सहभागातून आकर्षक मिरवणूकही काढण्यात आली आहे. मिरवणुकीत विद्यार्थी, कार्यकर्त्यांनी खेळांचे डाव, कसरती सादर केल्या. शाहिरी पोवाड्यातून शिवाजी महाराजांच्या कार्याची महती सादर करण्यात आली आहे. जुन्या बसस्थानक चौकातील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्याला पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलंय. पुतळ्याच्या परिसराला मंगळवारी रात्रीच विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आमदार संग्राम जगताप, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालनताई ढोणे, जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे पदाधिकारी नंदकुमार झावरे, जी डी खानदेशे, बच्चूकाका आठरे, संजीव भोर, गोरख दळवी आदी यावेळी उपस्थित होते. अहमदनगर शहरामध्ये शिवजयंतीचे भव्य आयोजन केलं आहे आणि या निमित्ताने सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती निमित्ताने मी सर्व शहरवासियांना आणि सर्व जिल्ह्यावासियांना मी हार्दिक शुभेच्छा देतो जिल्हा प्रशासनातर्फे. आणि शिवाजी महाराजांनी जो एक आदर्श स्थापित केला होता स्वतःचे कृत्यातून, त्या आदर्शावर सगळे लोक जे आहे ते त्याचं अनुकरण करायचे प्रयत्न करतील आणि अनुकरण करतील सुद्धा. अहमदनगर शहरातील जिल्ह्यातील तमाम नागरिकांना, बंधूंना, भगिनींना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि सर्व जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व शुभेच्छा. 19 फेब्रुवारी म्हणजे संपूर्ण जगामध्ये हा एक उत्सव म्हणून मनाला जातो आणि तो छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणून हा उत्सव साजरा केला जातो. आणि त्याचप्रकारे कुठतरी महाराष्ट्रामध्ये असेल, नगर शहरामध्ये असेल, शिवजयंती उत्सव साजरा होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये आमचा तरुण वर्ग असेल, बालमित्र असतील, माता भगिनी असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, सगळेच अत्यंत उत्साहानं अगदी सकाळी 7 वाजल्यापासून या शिवजयंतीमध्ये सहभागी झाले आपल्याला पाहायला मिळतात. आणि एक अत्यंत चांगल्या प्रकारचं वातावरण आपल्याला संपूर्ण देशभरामध्ये असं सगळ्या जगाच्या पाठीवर जिथे जिथे आपला भारतवासी राहतो तर त्या त्या ठिकाणी आपल्याला शिवजयंती साजरी होत असताना पाहायला. शिवरायांच्या पुतळ्याला अभिषेक करून यावेळी पूजा करण्यात आली आहे. या मिरवणुकीमध्ये जिल्हा मराठा संस्थेच्या विविध शाळा आणि कॉलेजचे विद्यार्थी, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ आदी संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. ढोल, लेझिम, दांडिया, हलगीची पथकं, वारकऱ्यांची वेशभूषा केलेले विद्यार्थी, महिलांसह कार्यकर्ते पारंपरिक वेशभूषेत आणि फेटे परिधान करून भगवे झेंडे घेऊन आले होते. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनीही लेझिम खेळण्याचा आनंद लुटला आहे. शिवराय, संत तुकाराम महाराज, मावळ्यांची वेशभूषा विद्यार्थ्यांनी केली होती. मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथक होतं. पंचपीर चावडी, माणिक चौक, कापड बाजार, तेलीखुंड, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्ली गेट मागे रेसिडेन्शियल विद्यालयाच्या प्रांगणामध्ये मिरवणूक विसर्जित करण्यात आली आहे. काही संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी फेटे परिधान करत जय भवानी जय शिवाजीच्या घोषणा देत मोटारसायकल रॅली काढली आहे. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.